प्रत्येक वर्षी दीक्षाभूमीचं दर्शन घेण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला रिपब्लिकन पक्ष देशभर वाढवण्यासाठी मला शक्ती मिळावी म्हणून मी प्रत्येक वर्षाला नागपूरमध्ये येत असतो आणि 14 ऑक्टोबर 1956 बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा बाबासाहेबांच्या उपस्थितीमध्ये दिली. त्यानंतर आपल्या एक वर्षानंतरच म्हणजे 14 ऑक्टोबर 1956 नंतर 3 ऑक्टोबर 1957 नागपूरमध्येच रिपब्लिकन पक्षाची स्थापना झालेली आहे आणि तो बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा रिपब्लिकन पक्ष देशभर वाढवण्याचा माझा प्रयत्न आहे. मी शेवटच्या श्वासापर्यंत रिपब्लिकन म्हणून मी राहणार आहे. मी रिपब्लिकन आणि सर्व रिपब्लिकन व्हावे ही माझी भूमिका आहे. रिपब्लिकन पक्षामध्ये एका जातीच्या लोकांच्या ताकदीमुळे राजकारणात आपणाला यश मिळणार नाही ही भूमिका बाबासाहेबांचीच होती. बाबासाहेब आंबेडकर 2 वेळेला निवडणुकीमध्ये हरले होते. 1952 पहिल्या निवडणुकीमध्ये बाबासाहेब आंबेडकर ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या तिकिटावर मुंबईला उभे राहिले लोकरूला आणि त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव काजरोळकर नावाच्या दलित समाजाच्या काँग्रेसच्या नेत्याने केला होता. त्यानंतर 54 बाबासाहेब आंबेडकर भंडाऱ्यामध्ये उभे राहिले आणि तिथं बोरकर नावाच्या महार समाजाच्या माणसांनीच बाबासाहेबांचा काँग्रेसच्या पराभव केला होता. म्हणून बाबासाहेबांचा विचार केला की आपण एक व्यापक पक्ष उभा केला पाहिजे. शेड्यूल कास्टच्या मतावर या लोकशाहीमध्ये निवडून येणं शक्य आहे म्हणून शेड्यूल कास्ट आणि इतर लोक यांचं कॉम्बिनेशन झालं पाहिजे आणि म्हणून रिपब्लिकन नावाची संकल्पना त्यांच्या मनामध्ये होती आणि त्यांच्या हयातीत काय आरपीएस आपण होऊ शकला नाही पण त्यांच्या मृत्यूनंतर लगेच नागपूर मुक्कामी हा पक्ष स्थापन झालेला आहे. तर आता रिपब्लिकन पक्षाला जसे चांगले दिवस यायला हवेत तसे न येण्याचं कारण हे आहे की आमच्या पक्षामध्ये गटबाजी ही सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या मागे बोललेली आहे. एकेकाळी रिपब्लिकन पक्षाचे 9 खासदार होते. एकदा रिपब्लिकन पक्षाचे 4 खासदार होते पण या बेकीमुळं रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून समाजाचं मोठं नुकसान झालेलं आहे. कार्यकर्त्यांना न्याय देण्यामध्ये आम्हाला तेवढी सफलता मिळाली नाही आणि 90 जर मी ज्यावेळेला मंत्री झालो त्यावेळेला माननीय प्रकाश आंबेडकर माननीय रासू गवई साहेब जोगेंद्र गवाडे सर हे माझ्या भूमिकेसोबत आले असते काँग्रेसच्या पाठिंब्याच्या तर त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाचे 14-15 मंत्री होऊ शकले असते पण त्यावेळेला आम्हाला डाव चुकवला या लोकांनी आणि रिपब्लिकन पक्षाचा मी एकटाच मंत्री झालो. तर एकतर ऐक्य म्हणजे बेकीमुळं समाजाचं मोठं नुकसान होत आहे ती आता एकी करायची कशी हे एक फार मोठं प्रश्नचिन्ह आहे. एकी व्हावी ही माझी भूमिका मी सातत्यानं मांडलेली आहे आणि कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर जर पक्षामध्ये मतभिन्नता असेल तर चर्चेतून किंवा बहुमतातून निर्णय घेण्याची पद्धती असते. गौतम बुद्धांच्या काळामध्ये हेच होत होतं की भिक्खूंमध्ये काही विषयावरती वादविवाद होत होता एकमत होत नव्हतं. मग एकमत होत नाही तर निर्णय घ्यायचा कसा हे प्रश्नचिन्ह त्यांच्यासमोर होतं. त्यावेळेला एक खरी डेमोक्रेसी जी आहे लोकशाही जी आहे ही बहुमताने निर्णय घेण्याची पद्धती बुद्धाच्या काळामध्ये अंगीकारण्यात आली आणि जगाला लोकशाही शिकवण्याची जगाने आम्हाला लोकशाही शिकवण्याची गरज नाही आहे. लोकशाहीचा उगम हा भारतामधला आहे बुद्धिझमच्या काळामधला आहे. तर त्यामुळं लोकशाहीच्या पद्धतीनं निर्णय बहुमताचा निर्णय घेण्याची पद्धती असली पाहिजे
तर आता ऐक्य तर होत नाही आहे, झालं पाहिजे माझी इच्छा आहे. आणि स्वबळावर लढून आता माननीय प्रकाश आंबेडकरांनी सगळ्या जागा उभ्या केल्या आणि एकही जागा निवडून आली नाही. 14 मला वाटतं त्यांनी सगळ्या लोकसभेत जागा उभ्या केल्या आणि 14 काही उमेदवारांना मतही चांगली मिळाली. सर्व जाती जमातींना एकत्र करण्याचा, वंचितांना एकत्र करण्याचा त्यांचा निर्णय अत्यंत स्तुत्य होता, पण जेवढी मतं मिळायला पाहिजे तेवढी मिळाली नाही. आणि बाळासाहेबांचा वंचित बहुजन आघाडी जी आहे, वंचित बहुजन आघाडी जी आहे, या आघाडीला मान्यता सुद्धा मिळाली नाही इलेक्शन कमिशनची. म्हणजे 60% जी मतं मिळायला हवीत ती मतं मिळाली नाहीत. किंवा 2 खासदार निवडून आले तर मान्यता मिळते, पण ती सुद्धा मान्यता त्यांना मिळाली नाही. त्यामुळं आणि आता मी तर अलायन्समध्ये आहे, मी तर आता आमच्या पक्षाला जास्त जागा मिळत नाही आहेत. माझ्या पक्षाने अनेक वेळेला मागणी केलेली आहे, एकनाथ शिंदेजी, देवेंद्र फडणवीसजी, अजितदादा पवार, चंद्रकांत, चंद्रशेखर बावनकुळेजी, या अनेक नेत्यांशी आपली चर्चा झालेली आहे. पण अजून रिपब्लिकन पक्षाला किती जागा देणार हे आमच्या समोर प्रश्नचिन्ह आहे. आणि फार जागा द्याव्या ही काय माझी भूमिका नाही आहे. 40 50 एवढी माझी भूमिका अजिबात नाही आहे. माझ्या पक्षाने 8-10 मिळाव्यात ही अपेक्षा केलेली आहे. त्याच्यामधले 1-2 कमी होतील ही, पण कुठल्या जागा द्यायच्या याचा निर्णय लवकर झाला पाहिजे. आणि जसा मी लोकसभेला 3 निवडून आलो काँग्रेस अलायन्समध्ये, त्यावेळेला मी काँग्रेसच्या सिम्बॉलवर कधीच उभा नव्हतो. मी 2 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या तिकीटावर निवडून आलो, एकदा पंढरपूरमध्ये मी अपक्ष निवडून आलो, पण मी काँग्रेसचं सिम्बॉल अलायन्स असला तरी घेतलेलं नव्हतं. त्यामुळे काय लोकल बॉडीजमध्ये वगैरे काही ठिकाणी ॲडजस्टमेंटसाठी ठीक आहे, अलीकडे जे प्रभाग पद्धती आहे 3-4 एकत्र असतात, तर त्या लोकल बॉडीजमध्ये काही वेळेला मित्रपक्षात सिम्बॉल घेतलं तर हरकत नाही, पण विधानसभेला आणि लोकसभेला आपलं सिम्बॉल घेतलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. आणि रिपब्लिकन पक्षाला आता गन्ना किसान जे आहे हे सिम्बॉल इलेक्शन कमिशनने दिलेलं आहे. आणि आता आमचा पक्ष पांडेचेरीमध्ये नागालँडमध्ये रिकग्नाइज आहे, तिथं 2 आमचे आमदार आहेत. मणिपूरमध्ये पक्षाच्या कॅन्डिडेटला लोकसभेमध्ये 17% मतं मिळालेली आहे, तिथं आमचा पक्ष रिकग्नाइज आहे. अजून 2 राज्यांमध्ये आमचा पक्ष रिकग्नाइज झाला की आमच्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळू शकेल. आमचा पक्ष छोटा असला तरी माझा प्रयत्न सर्व राज्यांमध्ये माझा पक्ष वाढवण्याचा आहे. तर त्यामुळे आता या निवडणुकीमध्ये मॅक्झिमम जागा नाही, पण मिनिमम जागा तरी ज्या आहेत, जागा 6-7 तरी आमच्या पक्षाला द्याव्यात. आणि तिन्ही पक्षाला आमची मतं मिळणार आहे, त्यामुळं जागा आम्हाला कोणत्या द्यायच्या तर या तिघांनी आम्हाला 3-3 द्यायला काही हरकत नाही. जर तिघांच्या कोट्यामधल्या 3-3 दिल्या तर आम्हाला 8-9 मिळतील आणि आमची मतं ट्रान्सफर करण्यासाठी आम्हाला अडचणी येणार नाही. कारण आमच्या समाजामध्ये सुद्धा ही चर्चा होती की बाबा आपल्याला तिकीट देत नाही आहे. त्यामुळं महायुतीच्या नेत्यांनी त्याचा विचार करावा म्हणून आम्ही सर्व नेत्यांशी बोललेलो आहोत. आणि आता इलेक्शन कदाचित 14 किंवा 14-15 अनाऊन्स होण्याची शक्यता आहे. 24 नोव्हेंबरपूर्वी मंत्रिमंडळ बनलं पाहिजे आणि विधानसभा कॉन्स्टिट्यूट झाली पाहिजे अशी डेट शेवटची 26 नोव्हेंबर आहे. त्यामुळे त्याच्या अगोदर या निवडणुका होतील आणि त्यासाठी आता आम्हाला जागा द्याव्यात अशी आमची अपेक्षा आहे. एक तर उत्तर नागपूरची जी जागा आहे त्या ठिकाणी काँग्रेसचा सिटिंग उमेदवार आहे, तर ती एक जागा आम्हाला द्यावी अशी आमची मागणी आहे. त्यानंतर यवतमाळमध्ये उमरखेड नावाची जागा आहे, ती जागा बीजेपीची सिटिंग आहे, पण तरीही रिपब्लिकन पक्षाला ती उमरखेडची जागा आमच्याकडे चांगला उमेदवार आहे, तर ती जागा आम्हाला द्यावी ही आमची मागणी आहे.
आणि एखादी जागा किंवा एक दोन जागा जरी आम्हाला विदर्भामध्ये मिळाल्या आणि बाकीच्या काही महाराष्ट्रामध्ये मिळाल्या तरी आम्ही पूर्णपणे महायुतीचा प्रचार करण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीचे आहोतच आहोत. आणि बाकीच्या काही गोष्टीची चर्चा होऊन काही सीट कमी जास्त झाली आहे तर काय एमएलसी देऊन काय बाकीचे काय सत्ता आल्यानंतर काय देणार याची चर्चा होऊन त्याच्यातून आम्ही मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळं महायुतीच्या नेत्यांनी लवकरात लवकर आम्हाला जागा सोडाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. प्रस्ताव दिला जागेचा प्रस्ताव दिला का जागेचा प्रस्ताव दिला का कोणता विधानसभेच्या जागेचा जागेचा दिला ना प्रस्ताव जागेचा जवळजवळ 20 जागेचा प्रस्ताव आपण दिलेला आहे चंद्रकांत बावनकुळेंकडे. आणि त्याच्यामधल्या सुरुवातीपासून मी सांगितलं की आम्हाला एक 8-10 जागा मिळाव्यात म्हणजे दिलेल्या प्रस्ताव तर कोणत्या जागा द्यायच्या त्याचा निर्णय चर्चेअंती म्हणजे आमच्याशी काही चर्चाच होत नाही आहे. तीन पक्षाची मोठी पक्ष आहेत आपण चर्चा करा पण आम्हाला कोणत्या जागा त्यामध्ये सुटू शकतात किंवा काय त्याबद्दल आपला निर्णय होणार आहे तर ते पक्ष मात्र आपापसामध्ये तिघे जण भांडत आहेत ही जागा आम्हाला द्या ती जागा आम्हाला द्या. आम्ही तर काय भांडत नाही आहे आम्ही तर त्यांच्याकडे सॉफ्ट मागणी करतो की आम्हाला काय जागा मिळाल्या पाहिजे तर त्या जागांच्या संबंधामध्ये चर्चा फायनल जी आहे आता इलेक्शन अनाऊन्स झाली तर लगेच नॉमिनेशनला सुरुवात होणार आहे. त्यामुळे मागच्या वेळेला जशा 5 जागा देवेंद्रजी म्हणाले होते की 5 जागा आपल्याला आम्ही ते देतो त्या 5 जागा दिल्या त्या सगळे कॅन्डिडेट बिझी बिझीच होते आणि सिम्बॉल त्यांचंच होतं त्यामुळं आरपीआयचा काही चेहरा त्यामध्ये नव्हता. त्यामुळे आम्ही बीजेपी सोबत आहोत आम्ही महायुती सोबत आहोतच पण आम्ही आमच्या सिम्बॉल आमचा गन्ना किसान जे सिम्बॉल आहे हे गन्ना किसान हे सिम्बॉल आमचं असल्यामुळं आम्ही आमच्या सिम्बॉलवर लढणार आहोत. पण आम्हाला कोणत्या जागा द्यायच्या ते एकदा चर्चा करून आम्हाला त्यांनी सांगावं अशी आमची इच्छा आहे. आम्ही त्यांच्या बोललेलो होतो आम्ही नाही आग्रह धरलाय का म्हणजे चर्चेमध्ये आम्ही सांगितलेलंच आहे ना आम्ही चर्चेमध्ये जागा मागितलेल्याच आहे तर कोणत्या जागा देणार आता फार जागा सगळ्याच मागून काय मिळणार नाही आहे. त्यामुळे विदर्भामध्ये आमचं म्हणणं हेच आहे की एकतर जिथं बीजेपीचा इथं सिटिंग नाही आहे नागपूर उत्तरला आणि उमरखेडला सिटिंग आहे पण त्या कॅन्डिडेटबद्दल लोकांमध्ये मोठी नाराजी आहे त्यामुळं ती जागा त्या ठिकाणी आमचा महेंद्र मानकर एक आमचा जिल्ह्याचा अध्यक्ष आहे त्यांनी आपल्या नावाची रामदास आठवले सहकारी सूतगिरणीचा प्रस्ताव त्यांनी जो 67 कोटीची ती सूतगिरणी आहे तर ती अजून काय त्याचं उद्घाटन झालं नाही आचारसंहितेमुळं आता पण ती त्यांनी केलेली आहे. तो तसा आमचा इकॉनॉमिकली पण चांगला स्ट्रॉंग बिझनेसमॅन पण आहे आणि जिल्ह्याचा अध्यक्ष आहे तर चांगलं तो तिथं निवडून येऊ शकतो. आणि बाकीचं आहे आम्ही बाकीचं तर आता तर आणि विदर्भामध्ये दलित आणि बुद्धिस्ट आंबेडकर आहेत मतदारांची संख्या मोठी आहे त्यामुळं मला वाटतं की काही जागांचा विचार करायला हरकत नाही आहे. मागच्या वेळेला आमच्याकडे लोकसभेला आपले बोंडेचं नाव काय अनिल बोंडे आमच्याशी माझी चर्चा झाली होती आणि ते वर्धा मतदारसंघातून ते उत्सुक होते आरपीआयच्या तिकिटावर त्यासाठी आम्ही प्रयत्न केला होता पण ती जागा काही तेवढ्याला मिळाली नव्हती. त्यामुळे आमचा प्रयत्न आहे की दलित मतदारांबरोबर इतरही उमेदवारांना तिकीट द्यायचं तर जिथं रिझर्व आहे तिथं दलित उमेदवार राहणारच आहे. आता किती जागा देतात त्याच्यावर अवलंबून आहे पण त्या जागा जेवढ्या काय द्यायच्या आहेत किती जागा देतात ते लवकर निर्णय घ्यावा. पण दलित लोकसभा सगळी वळली असं म्हणता येणार नाही कारण जरी कॅन्डिडेट हरले असले तरी दलितांची मतं आमच्या प्रयत्नांनी त्यांना मिळालेली आहेत
तिथं मिळालीच नाही. मग ते तिथं हरला 10,000 एक लाखांनी 50,000 तरी आमच्या महायुतीच्या कॅन्डिडेटला 4-5 लाख मतं मिळालेली आहेत. त्या मतामध्ये आमची मतं आहेत आणि जिथं जिंकून आलेले आहे त्यामध्ये आमची मतं आहेत. सगळीच मतं महाविकास आघाडीला गेली असं नाही, पण मोठ्या प्रमाणामध्ये संभ्रम निर्माण झाला आणि संविधानाच्या बद्दल आरक्षणाच्या बद्दल उलटसुलट भूमिका मांडण्यात आली. पण आता मात्र तो विषय चालणार नाही आहे. आता जो विषय चालेल तो महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मोठा संघर्ष राहणारच आहे. पण हरियाणामध्ये जसं घडलेलं आहे की हरियाणामध्ये क्लिअर मेजॉरिटी घेऊन त्या ठिकाणी बीजेपी सत्तेवर आलेली आहे आणि त्यामुळं आमचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे. आणि आम्हाला माहीत होतं की जरी हरियाणाचा काही रिझल्ट येऊ पण महाराष्ट्रामध्ये मात्र महायुतीच जिंकणार असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे. कारण अनेक योजना ज्या आहेत, लाडकी बहीण योजना आहे, आता कौशल्य विकासच्या माध्यमातून अनेक लाखो विद्यार्थ्यांना जे स्किल ट्रेनिंग आहे त्याच्यासाठी मदत करण्याची भूमिका आहे आणि अनेक निर्णय एकनाथ शिंदे सरकारने घेतलेले आहे. त्यामुळं मला असं वाटतं की लोक हे आम्हाला चांगलं मतदान करतील आणि आम्हाला क्लिअर 160-170 जागा मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. लोकसभेमध्ये तुम्ही म्हणाले लोकसभेमध्ये 5 जागा मिळाल्या, विधानसभेला मिळाले म्हणजे देवेंद्रजींनी सांगितले वही की कॅन्डिडेट आपले आरपीआयचे म्हणून आम्ही ते देतो आणि त्यातल्या 2 जागा निवडून आल्या होत्या. एक नांदेडमध्ये नायगावला राजेश पवार होते आणि मालशिरज मध्ये राम सातपुते होते, ते त्यांचेच होते. ते नाही तसं मान्य करणार नाही. एवढ्याला कॅन्डिडेट जेवढ्या जागा द्यायच्या तिथं आमचे कॅन्डिडेट असतील, तिथं आमच्या पक्षाचे कॅन्डिडेट असतील, पक्षाचे कॅन्डिडेट असतील किंवा पक्षाने दिलेले कॅन्डिडेट असतील तिथं आणि ते आमच्या सिम्बॉलवर लढतील. जसं आता नवीन एखादा आला तरी आता महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये इकडचा तिकडे तिकडचा तिकडं हे चाललेलंच आहे. इथं तिकीट नाही मिळत तो तिकडं जातो, तसं आमच्याकडून कुणी तर जात नाही. आमचे कार्यकर्ते आमच्याबरोबर स्टॅबल आहेत, त्यांना काही नाही मिळालं तरी स्टॅबल आहेत. पण आमच्या कार्यकर्त्यांनाही सत्तेची संधी द्यावी. छोट्या मोठ्या कमिटी आहेत, SEO आहे, तालुका जिल्हा कमिटी आहेत. पालकमंत्र्यांनी RPIकडे लक्ष दिलं पाहिजे. मोठे 3 पक्ष एकत्र आल्यामुळं RPIकडं थोडंसं दुर्लक्ष दिसतंय. त्यामुळे RPI शिवसेना भाजपसोबत आल्यामुळं युतीची महायुती झालेली आहे. ही आत्ता महायुती तर झालेली नाही आहे. RPI ज्यावेळेला युतीसोबत आला, भाजप शिवसेनेची युती अगोदर होती अनेक वर्षाची, त्याच्यामध्ये RPI आल्यानंतर त्याला महायुती संबोधण्यात आलं. आता महायुती RPIमुळं झालेली आहे. आमचा पक्ष छोटा ही गोष्ट ठीक आहे, खरी आहे. तुमच्याकडे त्यांच्याकडे आता अजितदादांकडं 42 आमदार आहेत, एकनाथ शिंदेकडे 50 आमदार आहेत, 40 शिवसेनेचे आणि 10 पक्ष आहेत. तर ते पक्ष मोठे आहे, त्यांचा रिस्पेक्ट करा, त्यांना ज्या जागा दे, आमचं काही म्हणणं नाही आहे. पण जो छोटासा वाटा जो आहे तो तरी आमच्या पक्षाला मिळावा ही आमची अपेक्षा आहे. आम्ही जर जेव्हा युतीमध्ये गेली आता ती महायुती झाली, पण जेव्हा चर्चा होते जागा वाटा संदर्भात बोलवत नाहीत म्हणून आम्ही जात नाही आहे. त्यामुळे बोलवत नाही, ठीक आहे, म्हणजे बोलवत नाही ती गोष्ट खरी आहे. पण आता बोलू गेल ते त्यांचे काही चर्चा झाल्यानंतर, आता आमच्या काही जागा तर थोड्याच जागा आहेत, त्यामुळं त्यांच्या जागांचं एकदा फायनल झालं की आम्हाला बोलवतील. मग आता त्यामध्ये काय जागा राहतात काय शिल्लक माहीत नाही, पण ठीक आहे, जर जागा मिळाल्या पाहिजे. जागेची तुम्ही मागणी करत आहात पत्रकार परिषदेत, जर जागा दिली नाही तर पक्षाची किंवा तुमची भूमिका काय असते? नाही, जागा मिळालेल्या नाही होणार नाही. जागा मिळतील आम्हाला, जागा काय मिळतील काय त्यामध्ये सत्तेत या सहभागाची चर्चा होईल. जागा कमी मिळाल्या तर आम्हाला MLC समजा 1 MLC ऐवजी 2 MLC असतील, मंत्रीपद असतील, चेअरमन पद असतील, असे काही आश्वासनं घेऊन आम्ही काय जसे महायुतीपासून आम्ही वेगळं होण्याचा निर्णय आमचा होणार नाही. कारण मी मंत्री केंद्रामध्ये असल्यामुळं माझा पक्ष हा देशभरामध्ये वाढतो आहे,
मंत्री आहे म्हणून वाढतो असं नव्हे, पण मंत्री असल्यामुळं मला मणिपूर सारख्या ठिकाणी, नागालँड सारख्या ठिकाणी, आसाम सारख्या ठिकाणी मला पक्ष बांधता आलेला आहे, जो पूर्वीच्या काळामध्ये कधी आरपीआय नॉर्थ ईस्टमध्ये गेला नव्हता. अंदमान निकोबारमध्ये माझ्या पक्षाच्या शाखा आहेत, लक्षद्वीपमध्ये माझा पक्ष स्थापन झालेला आहे, आणि म्हणजे अनेक ठिकाणी माझा पक्ष आहे, माझा संपर्क, माझा छोटा पक्ष आहे, माझ्याकडे किती आमदार खासदार वगैरे ते नाही आहेत. म्हणून मला असा एकदम निर्णय असा घेता येणार नाही की जसं महादेव जानकर म्हणाले की आम्हाला एवढ्या जागा द्या नाही तर आम्ही सगळ्या लढू, तर तशी माझी माहिती चांगली मित्र आहे, पण तशी भूमिका मला घेता येणार नाही. जागा कमी मिळत असतील तर त्याच्या बदल्यामध्ये आम्हाला काय तुम्ही देणार आहात अशी चर्चा होईल, आणि चर्चेतून आम्ही मार्ग काढू. आम्ही महायुतीसोबतच राहणार आहोत, आम्हाला महायुतीसोबत राहण्याशिवाय दुसरा सध्या तरी पर्याय आमच्यासमोर नाही. आपण समाज कल्याण मंत्री आहात आणि अजून सुद्धा श्याम हॉटेलचं जे स्मारक आहे बनवण्याचा खूप मोठा हेतू होता, पण अजूनही ते बाबासाहेबांचं स्मारक श्याम हॉटेलच्या तिथे अजूनपर्यंत झालेलं नाही आहे. हा प्रोजेक्ट अजूनही प्रलंबित आहे, याच्या मागचं काय कारण? कोणतं कोणतं? श्याम हॉटेल. बाबासाहेब दीक्षाच्या वेळेस श्याम हॉटेलला थांबले होते. श्याम हॉटेल, अच्छा. मला त्याची डिटेल माहिती नाही, पण श्याम हॉटेलचा इतिहास मला माहिती आहे की बाबासाहेबांनी धर्मांतरापूर्वी श्याम हॉटेलमध्ये बैठक घेतली होती आणि आपणाला बौद्ध धर्माची दीक्षा घेण्याचा निर्णय घ्यायचा आहे अशी चर्चा त्या ठिकाणी झाली होती. तर ती मला वाटतं बिल्डिंग काय सरकारने ताब्यामध्ये घेतली ना, ताब्यात घेतलेली आहे, पण मी त्याचा पाठपुरावा करेन. आम्ही जसा हिंदू मिलची जागा मिळाली आपल्याला त्यासाठी आम्ही प्रयत्न केला, आता जवळजवळ 1200-1300 कोटी रुपये खर्चून ते स्मारक होत आहे, पण श्याम हॉटेलच्या स्मारकाबद्दलही नक्की मी प्रयत्न करेन. म्हणजे आता ते आता एकदम आचारसंहिता लागेल. आता प्रस्ताव सरकारला सादर करण्यात आलेला आहे, 75 कोटीचा प्रस्ताव, त्याचा आता ते मला सगळी माहिती नाही, पण काय तुम्हाला माहिती आहे काय? नाही, त्याचा आराखडा लवकर तयार होणं आवश्यक आहे. जर सरकारने ठरवलेलं आहे तर समाज कल्याण खात्याने मला वाटतं की त्याचा आराखडा तयार केला पाहिजे. तो त्याला किती प्रोजेक्ट लागेल? आराखडा तयार आहे, एनआयटीने सरकारला दिला ते मंजुरीसाठी आहे. अच्छा, हा म्हणजे आता जागा एनआयटीच्या अंडर हे आहे, तर एनआयटीने सरकारला दिलेला आहे. जागा घ्यायची आहे, जागा एनएमसीची आहे, ती लीज वरती दिली आहे, लीज रद्द करून बाकी पुढची प्रक्रिया करायची आहे. हा ठीक आहे, ती लीज रद्द करणे ही त्यांची एक मोठी अट आहे, ती झाली पाहिजे. तर ठीक आहे ना, आता मला ती हे मला स्मारकाचं माहिती आहे, पण आता काय आता एक तर 1-2 दिवस आता 2-3 दिवस आचारसंहितेला राहिलेले आहे, त्याच्या अगोदर हा निर्णय होईल का नाही मला माहीत नाही. त्याच्या अगोदर देवेंद्रजीना वगैरे यांनी सांगून तो मार्गी लावायला हवा होता, पण आता तो विषय जर पेंडिंग असेल, आता मी सीएम डेप्युटी सीएमशी बोलेन आणि शेवटची जी कॅबिनेट आहे, शेवटची कॅबिनेट आता काहीतरी रविवारी होणार आहे, रविवारी होण्याची शक्यता आहे, त्या कॅबिनेटमध्ये जर हा निर्णय होत असेल तर मी त्यासाठी प्रयत्न करेन. मी सीएम डेप्युटी सीएम बोलेन, आणि जर आता लवकर झालं नाही आता तर इलेक्शन नंतर नक्की सरकार आमचंच येणार आहे, आणि सरकार आमचं आल्यानंतर आम्हाला काही अडचण नाही. आम्हाला लगेच आम्ही तो श्याम हॉटेलचा विषय जो आहे तो मार्गी आपण लावू असा मी आपल्याला विश्वास देतो. आठवले साहेब, मनसे जर महायुतीमध्ये आलं तर तुम्ही महायुतीमध्ये राहणार की बाहेर पडणार? कारण नाही, मी इथं असल्यामुळं मनसे इथे येणार नाही. नाही, मनसे येण्याचं विचार नाही. मनसेने अनाऊन्स केलेलं आहे की सगळ्या जागा लढण्याचं त्याने अनाऊन्स केलेलं आहे, आणि त्याला आमच्या शुभेच्छा आहेत. म्हणजे राज ठाकरे अत्यंत ऍक्टिव्ह असणारे नेते आहेत, इव्हेंट मॅनेजमेंट त्यांचा अत्यंत स्ट्रॉंग असतो आणि त्यांच्या सभा मोठमोठ्या होतात, त्यामुळं पण सभा मोठमोठ्या होतात पण तेवढी मतं मिळत नाही आहेत. त्यामुळं बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की त्या काळामध्ये मला वाटतं 80च्या नंतर बाळासाहेबांच्या सभा नागपूर असेल, अमरावती असेल, अकोला असेल, संभाजीनगर असेल, मुंबई असेल किंवा अनेक ठिकाणी बाळासाहेबांच्या एवढ्या मोठ्या सभा व्हायच्या. बाळासाहेब प्रश्न विचारायचे की एवढ्या मोठ्या सभा होतात पण आपल्याही आमदार निवडून येत नाही,
त्यावेळेला मला वाटतं छगन भुजबळ एकटेच आमदार माझगावमधून असायचे, म्हणजे 80 जागा त्या काळामध्ये. तर तसं राज ठाकरेंचं आहे की एवढे सगळे बाकीचे पक्ष स्टेबल पक्ष येत आहे, त्यामुळं त्यांच्या पक्षाला एवढी मतं मिळत नाही. सुरुवातीला त्यांचे 13 आमदार निवडून आले ते शिवसेनेतून बाहेर आल्यानंतर, पण नंतर काही त्यांना जसं पॉलिटिकल यश मिळालेलं नाही आहे. त्यामुळे आता त्यांनी प्रयत्न करावा, त्यांचा पक्ष तर रेकग्नाइज करावा, त्यांनी एकतर स्वतंत्र लढून. आणि एवढ्या इथं आघाड्या झालेल्या आहेत की राज ठाकरेंची आघाडी, बाळासाहेब आंबेडकरांची आघाडी, बच्चू कडूची आघाडी, आता संभाजीराजेंची आघाडी, त्यांची एक आहे का ते, म्हणजे अशा त्यांची एक आघाडी आहे. हा ठीक आहे, त्याची अनेक आघाड्या आहे, त्यामुळं अशा जेवढ्या जास्त आघाड्या होतील तेवढा आमचा जास्त फायदा, त्यामुळं किती आघाड्या झाल्या. चला ठीक आहे. नाही, काश्मीरमध्ये भाजप हरलेली नाही आहे, तर आता एकतर जर नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आला नसता तर त्या ठिकाणी नक्की आम्हाला काश्मीरमध्ये जागा बीजेपीला मिळाल्या असत्या. बीजेपीला जम्मूमध्ये चांगल्या जागा मिळालेल्या आहे, आणि माझ्या पक्षाने 4 जागा उभ्या केल्या होत्या, पण आमच्या पक्षाला काय एक आमचा माणूस निवडून आला नाही. पण त्या ठिकाणी जरी पण काँग्रेसच्या मात्र जागा तिथं कमी झालेल्या आहेत, मागच्या वेळेपेक्षा त्यांच्या डबल जागा कमी झालेल्या आहेत. काँग्रेसच्या फक्त 7 जागा निवडून आल्या. आणि बीजेपीला थोडं अपयश मिळण्याचं कारण हे आहे की पीडीपीला त्या ठिकाणी मतच मिळाली नाहीत. पीडीपीच्या 2 जागा निवडून आल्या, मेहबूबा मुफ्तीच्या, आणि त्या ठिकाणी बीजेपीला काश्मीरमध्ये तेवढ्या जागा मिळाल्या नाहीत. बीजेपीने बरेच मुस्लिम कॅन्डिडेट काश्मीरमध्ये दिले होते आणि त्यांना मतं चांगली मिळालेली आहे, पण पीडीपीने जर काय मतं घेतली असती तर त्या ठिकाणी बीजेपीचा फायदा झाला असता, तिथं पीडीपीला मतं मिळाली नाहीत. आणि त्यामुळं नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस एकत्र नसती तरी सुद्धा तिथं बीजेपी सरकार आलं असतं. एकदा तिथं 370 कलम आठवल्यानंतर रेकॉर्ड असा आहे की जवळजवळ 95% जास्त आतंकवाद त्या ठिकाणचा संपलेला आहे. त्या ठिकाणी जवळजवळ मला वाटतं की जम्मू काश्मीरमध्ये आपल्या काश्मीरमध्ये जवळजवळ 2,11,00,000 जास्त चोरी तिथं आलेले आहेत 370 आर्टिकल हटल्यानंतर. अशा पद्धतीने लोकांना आता भीती वाटत नाही. मी तिथं 2 दिवस होतो आणि मी रात्री 12-1 वाजेपर्यंत तिथं फिरत होतो. मला असं काय वाटलं नाही की कुणीतरी आतंकवादीकडे येणार आहे, आणि आतंकवादी आहे तर आम्ही तयारी देत होतो. जर आतंकवादी कोण आला तर त्याला ठिकठाक करण्याची आमची तयारी होती, त्यामुळं आतंकवादी काही कुणी आला नाही. त्यामुळे पीडीपीने कमी पद घेतली असं आपण बोलले तर पीडीपीचं भाजपसोबत काही बोलणं चालू होतं ना इंटरनली, जास्त मत घ्यावून आम्ही जिंकू. नाही इंटरनल मत नाही इंटरनल नाही याच्या अगोदर बोलणं झालं होतं याच्या अगोदर, म्हणजे पूर्वी नाही पूर्वी पीडीपी आणि बीजेपी एकत्र होते. एकदा पीडीपी आणि बीजेपी सरकार त्या ठिकाणी होतं सुरू काही वर्षापूर्वी. तर आता काय बीजेपी पीडीपी बोलणं झालं नव्हतं, पण ठीक आहे त्यांना ती मतं मिळाली असती की आपणाला त्यामध्ये फायदा मिळाला असता. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.